नमस्कार, आस्वाद कट्टा चॅनलवर तुमचं स्वागत आहे। आज आपण मेथीच्या मठऱ्या बनवतोय। त्याच्यासाठी सगळ्यात पहिले आपण एक पॅन घेतलेली आहे, त्यात थोडं तेल टाकले आपण, गरम करायला ठेवले आणि मेथीची भाजी आपण घेतली, कापून घेतली, स्वच्छ धुवून कापून घेतलेली आहे। ते त्या तेलावरती आपण टाकणार आहे। चवीनुसार मीठ टाकायचंय। मीठ अगदी कमी टाकलेलं आहे कारण भाजी शिजून कमी होते। त्याच्यानंतर एका ताटामध्ये आपण 2 पेले मैदा घेतलाय। आणि 1 पेला रवा घेतलाय, बारीक रवा घेतलाय। इथे मी दोन्ही व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे। आपण जिरापूड टाकली, 1/2 चमचा जिरापूड टाकली, मिरेपूड टाकली 1/2 चमचा, तीळ घेतले, तिथे पांढरे तीळ आहेत। त्याच्यानंतर पिठी साखर घेतली 1 चमचा, हिंग घेतला अगदी चिमूटभर, आणि चवीनुसार मीठ घेतले। मीठ अगदी कमी घेतले कारण भाजीत पण आपण मीठ टाकले। आपण भाजी शिजवून थंड करायला ठेवली होती। लाल तिखट घेतले, तुमच्या आवडीनुसार कमी जास्त तुम्ही घेऊ शकता। 1/2 चमचा हळद घेतली, सगळं व्यवस्थित मिक्स करून घेतले आपण। त्याच्यामध्ये आपण कसुरी मेथी टाकून घेतली, 2 मोठे चमचे आपण कसुरी मेथी घेतली ते। त्याच्यानंतर आपण जी शिजवून घेतलेली भाजी आहे ती टाकली थंड करून, आणि 2 चमचे तेल टाकणार आहे। आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय। भाजी आणि मसाले सगळे एकजीव झाले पाहिजेत। सगळं व्यवस्थित मिक्स केल्यानंतर थोडस पाणी घेणार आहे आपण। आणि पुन्हा व्यवस्थित मळून घेणार आहे पीठ सगळं। पाणी लागत लागत टाकायचं, एकदम टाकायचं नाही पाणी। व्यवस्थित घट्ट असं पीठ मळून घेतलंय आपण। बघू शकता तुम्ही आपलं पीठ मळून झालेलं आहे। आता पण 10 मिनिटांसाठी हे रेस्ट करायला ठेवू। त्याच्यानंतर एका वाटीमध्ये आपण कॉर्नफ्लॉवर घेतलंय आणि त्याच्यामध्ये आपण तूप घालून घेतोय। व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे। त्याची पेस्ट करायची आपल्याला कॉर्नफ्लॉवर आणि तुपाची। बघू शकता तुम्ही आता आपण मगाशी मळून घेतलेला गोळा आपण व्यवस्थित तेल लावून पुन्हा मळणार आहे। त्याची एक आपण पोळी लाटून घेणार आहे। पीठ लावून पोळी लाटून घ्यायची। बघू शकता आता आपण ह्या पोळीला मगाशी जी पेस्ट करून घेतली कॉर्नफ्लॉवरची ती लावून घेणार आहे।
त्याच्यावरती कोरडा मैदा टाकून घेतलाय आपण आणि पुन्हा फोल्ड करणार आहे. परत एकदा आपण ती पेस्ट लावून घ्यायची कॉर्नफ्लॉवरची. त्याच्यावरती परत मैदा टाकून घेतला आपण आणि परत एकदा फोल्ड करतोय. आता व्यवस्थित पीठ लावून आपण लाटून घेणार आहे. अशा घड्या घातल्यामुळे त्याला लेयर होतील व्यवस्थित आणि अगदी हलक्या हाताने आपण लाटून घेणार आहे. आता पुन्हा एकदा आपण कॉर्नफ्लॉवरची पेस्ट लावून घेतोय. त्याच्यावरती कोरडा मैदा टाकून घेतलाय आपण आणि परत एकदा फोल्ड करतोय. जी फोल्ड केली त्या बाजूवर पुन्हा एकदा आपण कॉर्नफ्लॉवर लावून घेतलाय. सुका मैदा टाकलाय पुन्हा आणि परत एकदा फोल्ड केले आणि हे अगदी हलक्या हाताने आपण लाटणार आहे. बघू शकता एक सारखं सगळ्या बाजूने आपण लाटणं फिरवून घेतलंय. आता आपण साईडचं कट करून घेतलंय सुरेनी आणि एकसारख्या आकाराच्या आपण पट्ट्या कापून घेतो त्याच्या. याच पद्धतीने दुसरं पण करून घेतोय आपण. आता मी एका पॅन मध्ये तेल तापवायला ठेवलंय. तेल तापल्यावरती आपण ह्या मठ्या केलेल्या आपण तेलात तळून घेणार आहे. आपण मीडियम गॅस वरती तळून घेतोय. मीडियम गॅस वर तळल्यामुळे त्यातले लेयर सुटून येतील. ते बघू शकता आपली मटेरियल आता तळून झालेली आहे. व्यवस्थित लेयर पण निघाले त्याचे.